आज आपण बनवतोय अगदी तर्रीदार झणझणीत बाजरी आमटी। करायला खूप सोपी आहे पण चवीला खूप छान लागते। नमस्कार, मी क्रांती आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण पंढरपूर स्पेशल तर्रीदार बाजरी आमटी बनवणार आहोत। कुठल्याही भाकरी किंवा भाताबरोबर तुम्ही हे खाऊ शकता। ही आमटी बनवण्यासाठी वेगवेगळे मसाले वापरले जातात। प्रामुख्याने सोलापूर पद्धतीने बनवलेला काळा मसाला, म्हणजेच त्याला काळं तिखटसुद्धा म्हणतात, ते वापरले जाते। बाजरी आमटी कशी बनवायची ते बघूयात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण 5 प्रकारच्या डाळी वापरणार आहोत। कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये 4 चम्मच तूर डाळ आहे, 4 चम्मच हरभरा डाळ आहे, 4 चम्मच मूंग डाळ आहे आणि 4 चम्मच मसुरीची डाळ आहे व 1 चम्मच उडीद डाळ घेतलेली आहे। उडीद डाळ ही खूप चिकट असते, त्यामुळे खूप कमी प्रमाणात घेतलेली आहे मी। या डाळी 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये 1 ग्लास पाणी टाकत आहे। डाळी जेवढ्या घेतल्या त्यापेक्षा 1 इंच जास्त पाणी आपण यामध्ये मिक्स करणार आहोत। याचबरोबर चिमूटभर हळद टाकायची आहे, त्यामुळे रंग छान येतो। आणि 1 चमचाभर तेल टाकणार आहोत। तेल वापरल्यामुळे डाळी खूप छान शिजतात, त्यामुळे 1 चमच तेल घालत आहे मी। आपण बारीक गॅसवरती याच्या 4 शिटी करून घेणार आहोत। कुकरचं झाकण लावून घेत आहे आणि मीडियम गॅसवरती 4 शिटी करून घेणार आहे। आपली डाळ शिजेल तोपर्यंत आपण यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊ। त्यासाठी एक मी पॅन घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमच तेल टाकत आहे। उभा पातळ कांदा हलका गुलाबी होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। मी 1 मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे। तुमच्याकडे जर बारीक कांदे असतील तर 2 पण वापरू शकता। हा छान भाजून घ्यायचा आहे गुलाबी होईपर्यंत। याचबरोबर 1 मध्यम आकाराचा उभा पातळ कापलेला टोमॅटो सुद्धा आपण भाजून घेणार आहोत। कांद्याचा रंग बदललेला आहे, आता आपण यामध्ये 1 टोमॅटो टाकणार आहोत। हा चांगला कोरडा होईपर्यंत भाजून घेणार आहोत। टोमॅटोचा कच्चापणा जाईपर्यंत हे भाजून घेणार आहोत आणि टोमॅटो छान भाजल्यामुळे त्याचा आंबटपणा सुद्धा कमी होतो, त्यामुळे 5 मिनिट मीडियम गॅसवरती हे भाजून घेणार आहोत। हे छान भाजलेलं आहे, गॅस बंद करायचा आणि साईडला ठेवणार आहोत थंड होईपर्यंत। सोलापूर भागातील पद्धत म्हटल्यावर लसूण खोबऱ्याचं वाटण आलंच तर आपण सर्वात अगोदर सुकं खोबरं घेतलेलं आहे, 2 ते 3 चम्मच आहे। त्याचबरोबर 1 हिरवी मिरची आहे आणि लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहेत। 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या आहेत। याचबरोबर कोथिंबीर टाकणार आहोत आणि जाडसर असं हे वाटून घेणार आहोत मिक्सरमधून। जास्त बारीक अशी पेस्ट करू नका आणि पाणीसुद्धा टाकू नका, असंच हे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून। मी हे मिक्सरमधून वाटून घेतलेलं हे साईडला ठेवूत आणि आपलं कांदा व टोमॅटो तो पण थंड झालेला आहे, ते आता मिक्सरमधून बारीक अशी पेस्ट बनवून घेऊत। आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकून स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। आपले दोन्ही पण वाटण तयार आहेत, आता आपण आमटीला फोडणी देऊत। एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे याची। ही पेस्ट तयार आहे, हे साईडला ठेवून कुकर पण पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपण ही डाळ आटून घेणार आहोत। एका रईने हे असं आटून घ्यायचं आहे आणि यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं आहे। डाळीमध्ये गरम पाणीच मिक्स करा, थंड पाणी घालू नका। छान असं फेटून घेतलेलं आहोत, यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणखीन आणि परत एक वेळेस फेटून घ्यायचं आहे। हे साईडला ठेवूत आणि आता आपण फोडणी देऊ। फोडणी देण्यासाठी 1 मोठं पातेलं घेतलेलं आहे मी। आपल्याला ही आमटी तर्रीदार बनवायची आहे, त्यामुळे मी तेल जास्त प्रमाणात घेतलेलं आहे, 3 चम्मच तेल आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी टाकायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर जिरं टाकणार आहोत, याचबरोबर हिंग टाकत आहोत थोडीशी। आणि अगोदर जे आपण सुकं खोबरं लसूणचं मिक्स वाटण बनवलं होतं ते मिक्स करणार आहोत आणि हे तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे।
याचा जो कच्चा स्मेल असतो तो निघून गेला पाहिजे, त्यामुळे तेलामध्ये परतून घेणार आहोत 1 ते 2 मिनिट. याचबरोबर कढीपत्त्याची पाने आहेत, यानंतर कांदा आणि टोमॅटोचं पेस्ट मिक्स करणार आहोत यामध्ये, आणि हे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला. मीडियम गॅसवरती हे छान असं भाजून घेणार आहोत, सतत असं मिक्स करत राहायचं आहे. याला तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता, हे थोडंसं करपलेल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी पण मिक्स करू शकता 1-2 चमच. आता आपण मसाले मिक्स करू. सर्वात अगोदर लाल तिखट आहे, ही थोडी झणझणीत अशी आमटी बनवायची आहे, त्यामुळे मी 1.5 चमच लाल तिखट टाकलेलं आहे, 1/2 चमच हळद आहे, 1 चमच काळं तिखट आहे, याचबरोबर धने पावडर आहे, आणि मीठ चवीनुसार मी 1.5 चमच मीठसुद्धा वापरलेलं आहे. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. एक वेळेस छान असं मिक्स करून घेतलेलं आहोत, याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये डाळ मिक्स करायची आहे आणि चम्मचने असं मिक्स करून घेणार आहोत. मसाल्याच्या गाठी होऊ शकतात त्यामुळे चम्मचने सतत मिक्स करत राहायचं. आणि आता गरम पाणी मिक्स करत आहोत, 1.5 ग्लास गरम पाणी आहे. तुम्हाला जर आमटी खूप जास्त घट्ट हवी असेल तर पाण्याचं प्रमाण कमी करू शकता, आणि पातळ हवी असेल तर पाणी जास्त पण टाकू शकता. आता याला एक उकळी येऊ देणार आहोत. चम्मचने असं थोडं मिक्स करत राहायचं, म्हणजे मसाल्याच्या गाठी झाल्या असतील तर त्या निघून जातील. यामध्ये आपण खूप साऱ्या डाळी वापरल्या आहेत त्यामुळे थोडासा फेस फेस येतो वरती, चम्मचने मिक्स करत राहिला तर ते निघून जातो. 1-2 उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. आपली ही बाजारी आमटी तयार आहे, त्याला छान अशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता. मी गॅस बंद केलेला आहे, यावर थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. झणझणीत तर्रीदार बाजारी आमटी तयार आहे. एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा, सर्वांना खरंच खूप आवडेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.